नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सर देसाई, डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, बी ए भाग 2 सेमिस्टर 4 मधील सहकार हा विषय आपण शिकत आहोत. मागच्या काही व्याख्यानामध्ये आपण सहकारी खरेदी विक्री संस्थाच्या अनुषंगाने विचार केलेला आहे की सहकारी खरेदी विक्री संस्था या सहकाराच्या तत्वावरती आपल्या सभासदाकडून मालाची खरेदी विक्री करून ती ग्राहकांना व व्यापाऱ्यांना विकण्याचे कार्य करीत असते. सहकारी खरेदी विक्री व्यवस्था किंवा संस्था शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या असल्यास या संस्थेमुळे सभासदांना किंवा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची अधिकाधिक किंमत मिळू शकते. त्याचप्रमाणे शेतमालाच्या विक्रीला असणाऱ्या आवश्यक मध्यस्थांना वगळण्याचा प्रयत्न करूनही ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे सहज शक्य होत असते. सहकारी खरेदी विक्री संस्थांमधील काही आपण दोष देखील अभ्यासले आहेत. त्या दोषामध्ये सहकारी प्रक्रिया संस्था या अनुषंगाने आपण चर्चा केलेली होती. शेतकरी जेव्हा सहकारी खरेदी विक्री संस्थेमध्ये नाशवंत कच्चा माल घेऊन येतो तेव्हा त्याची विक्री तत्काळ करणं गरजेचं असतं. अशा वेळेला मागणीच्या मानाने बाजारपेठेमध्ये पुरवठा जर अधिक झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो आणि जी किंमत येईल त्या किमतीला तो नाशवंत कच्चा माल शेतमाल शेतकऱ्याला विकावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. खरेदी विक्री सहकारी संस्थांच्या मध्ये काही प्रमाणात शीतगृहांची सोय उपलब्ध आहे. शीतगृहामध्ये देखील आपण मर्यादित कालावधीमध्येच शेतमाल ठेवू शकत असल्यामुळे त्यालाही मर्यादा आहेत. याशिवाय तो किती दिवस ठेवायचा याला देखील मर्यादा आहेत. कारण बाजारातील मागणी आणि पुरवठा हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे कोणत्या कालावधीमध्ये कधी आणि कशी मागणी निर्माण होऊ शकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा नाशवंत शेतमालावरती प्रक्रिया करण्याचा हेतू सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या उद्दिष्टामध्ये होता. त्या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये अशी काही व्यवस्था करता येईल का या अनुषंगाने सहकारी खरेदी विक्री संस्थांनी काही प्रमाणात सहकारी प्रक्रिया संस्थांची स्थापना केलेली आहे. या स्थापनेपाठीमागचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्याचा नाशवंत कच्चा माल म्हणजेच कोथिंबीर असेल, टोमॅटो असेल, दूध असेल, फळे असतील, भाजीपाला असेल, फळभाज्या असतील, तर अशा काही नाशवंत शेतमाल आहे त्या शेतमालावरती काय प्रक्रिया करता येऊ शकतं का या अनुषंगाने विचारविनिमय करून सहकारी प्रक्रिया संस्था स्थापन करण्यात आल्या. त्या दृष्टीने आज आपण
ग्रामीण विकासातील प्रक्रिया संस्थेची भूमिका काय आहे हे समजून घेणार आहोत. त्याच्या अगोदर सहकारी प्रक्रिया संस्था म्हणजे नेमकं काय यावरती विचारमंथन करून पुढच्या लेक्चरमध्ये आपण ग्रामीण विकासातील सहकारी प्रक्रिया संस्थेची भूमिका नेमकी काय आहे हे समजून घेणार आहोत. कृषी मालाच्या यशस्वी विपणनाच्या दृष्टीने सहकारी प्रक्रिया संस्था ह्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. या प्रक्रियेमुळे कृषी उत्पादनाचे मूल्य वाढते आणि असे उत्पादन दीर्घकाळापर्यंत टिकून ठेवणे सोपे जाते. प्रक्रिया संस्थांमुळे वस्तूचा पुरवठा वर्षभर होण्याची खात्री पडते, तसेच वस्तूच्या किमती स्थिर राहण्यास मदत होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याच्या दृष्टीनेही प्रक्रिया संस्था उपयुक्त ठरतात. शेतमालावर विविध प्रक्रिया करून वस्तूंचे उत्पादन घेणे हे एकट्या शेतकऱ्याला शक्य नसते. अशावेळी आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांनी सहकारी तत्वावरती एकत्र येऊन प्रक्रिया उद्योगांची स्थापना केल्यास याचा फायदा आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांचा होतो. याशिवाय ग्राहकांनाही माफक दरात दर्जेदार वस्तूंचा पुरवठा होतो. सहकारी प्रक्रिया संस्था म्हणजे ग्राहकांसाठी वस्तू उपभोग्य बनविण्याकरता शेतमालावर क्रिया आणि प्रक्रिया करणारे सर्व सहकारी तत्वावर सुरू करण्यात आलेले उद्योग म्हणजे सहकारी प्रक्रिया संस्था होय. जो शेतमाल बाजारामध्ये उपलब्ध होतो आणि ज्या शेतमालावरती प्रक्रिया करणे शक्य आहे आणि ज्या शेतमालावरती प्रक्रिया केली जाते अशा सर्व शेतमालावर क्रिया प्रक्रिया करणारे सहकारी तत्वावरती सुरू असलेले उद्योग म्हणजेच सहकारी प्रक्रिया संस्था होय. सहकारी प्रक्रिया संस्था या कच्चा शेतमाल पिकवणाऱ्या क्षेत्राच्या नजीकच्याच भागात सुरू केल्या जातात. विशेषतः की जेव्हा वाहतुकीच्या कालावधीदरम्यान कच्च्या शेतमालाच्या वजन घटण्याचा किंवा त्याचा दर्जा घसरण्याचा धोका असतो तेव्हा अशा प्रक्रिया संस्था ह्या कच्चा शेतमाल ज्या ठिकाणावर मिळतो त्या ठिकाणी स्थापन झालेले असतात. उदाहरणार्थ ऊसापासून साखर तयार करण्याचे जे कारखाने आहेत ते कारखाने हे प्रक्रिया सहकारी संस्थांचं उत्तम उदाहरण आहे. ऊस क्षेत्रातील काही भागातील शेतकरी एकत्र येऊन ऊसापासून साखर बनवण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री किंवा उद्योग उभा करतात आणि ऊसापासून साखर निर्मिती करतात आणि सहकारच्या तत्वावरती हा सहकारी साखर कारखाना चालवतात. त्यालाच आपण सहकारी प्रक्रिया उद्योग असं म्हणतो. त्याचबरोबर काही ठिकाणी ऊसापासून गूळ देखील तयार केला जातो.
काही गुराघरे ही सहकार तत्त्वावरती शेतकऱ्याने स्वतःहून स्थापन केलेले आहेत आणि ऊसापासून गुळाचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्याचबरोबर विदर्भ मराठवाडा या भागात देखील कापसापासून सूत तयार करणे आणि त्या सूतापासून देखील कापड तयार करण्याचे उद्योग हे सहकार तत्त्वावरती मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये किंवा ज्या भागात कापूस तयार होतो त्या ठिकाणी कापडापासून सूत बनवण्याचे कारखाने आहेत आणि अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी या ठिकाणी या सूतापासून कापड तयार करण्याचे विविध सहकारी संस्था ज्याला मिल्स म्हणतात त्या मिल्स देखील आहेत. त्याचबरोबर काही कोकण भागामध्ये भातापासून तांदूळ किंवा पोहे बनवण्याचा देखील सहकारी उद्योग आहेत. तर काही तेलबियापासून खाद्यतेलाचे देखील उत्पादन हे सहकार तत्त्वावरती घेतले जाते. दुधापासून विविध दुग्धजन्य पदार्थ बनवणे यासारख्या क्रिया प्रक्रिया संस्था सुरू आहेत. जसे की गोकुळ, गोकुळ हे ब्रँड नेम आहे परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध प्रक्रिया संस्था असं त्याचं नाव आहे. त्याचबरोबर गुजरातला देखील सहकार तत्त्वावर मोठ्या प्रमाणात अमूल नावाच्या ब्रँडनुसार दूध प्रक्रिया उद्योग आहे. तो देखील सहकार तत्त्वावरचा सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि या अनुषंगाने काही सहकारी संस्था या देखील आहेत. त्याचबरोबर काही नवीन ज्या गोष्टी ह्याच्यामध्ये येत आहेत या सहकारी संस्थेच्या अनुषंगाने येत आहेत त्या देखील म्हणजे काजू उद्योग असेल, पापड उद्योग असेल, त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थ असतील, ब्रेड असेल, मसाला दूध असेल अशा देखील उत्पादन आता सहकारी प्रक्रिया संस्था घेऊ लागलेल्या आहेत. या अनुषंगाने सहकारी प्रक्रिया संस्था या खूप अधिक सक्षम बनत चाललेल्या असल्याचे आपणास दिसून येते. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ग्रामीण विकासातील प्रक्रिया संस्थेची भूमिका नेमकी काय आहे हे समजून घेणार आहोत. या व्याख्यानाबद्दल काही शंका असतील किंवा समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.